झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी ऋषी देसाई, प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत। मंगळवारचा सूर्यच उजाडला तोच मुळात रात्री 3:30 मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या भीषण अपघाताच्या बातमीनं। खेड जवळील जगबुडी नदीच्या पुलावर ट्रॅव्हल्स अपघातात 37 जण ठार तर 15 जण जखमी झाले आणि यानिमित्तानं पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरच्या वाढत्या अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला। NH17 हा दिवसेंदिवस मृत्यूचा महामार्ग का बनत चाललाय? राज्यातले सारे महामार्ग चौपदरीकरण झाले तरी मुंबई गोवा महामार्गाचा वनवास का संपत नाहीये आणि या वाढत्या अपघातामागे नेमका कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। NH17 मृत्यूचा हायवे। NH17 मृत्यूचा हायवे। महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची बस गोव्याहून मुंबईला निघाली पण खेड परिसरात जगबुडी नदीवरचा पूल ओलांडताना काळानं घाला घातला आणि ती बस पुलाखाली कोसळली। त्या भीषण अपघातात 37 जण ठार तर 15 जण जखमी झाले। महाकाली ट्रॅव्हल्सच्या या बसमधल्या अर्ध्याधिक प्रवाशांसाठी मुंबईला जाण्याचा हा प्रवास आयुष्यातला अखेरचा प्रवास ठरला। पहाटे 3:30 सुमाराला प्रवासी झोपेत असतानाच खेडच्या भरणा नाक्याजवळ जगबुडी नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली आणि किंकाळ्यांनी आजूबाजूच्या नागरिकांनी दुर्घटनास्थळाकडे धाव घेतली। पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस आले, धावत धावत सगळे मदत कार्यासाठी सर्व सुविधा मी उपलब्ध केल्या। क्रेनवाल्यांना, ॲम्ब्युलन्सवाल्यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि जे मदत कार्य चालू झाले ते अक्षरशः 9 वाजेपर्यंत आम्ही मदत कार्य करत होतो। 35 ते 37 बॉड्या आम्ही बाहेर काढल्या। मुंबई गोवा नॅशनल हायवे क्रमांक 17 रात्रीच्या वेळी खासगी बसेसची मोठी वर्दळ असते। घातक नागमोडी वळणं असली तरीही 100 च्या वर स्पीडनं बसेस या हायवेवर धावत असतात। सोमवारी रात्री महाकाली ट्रॅव्हल्सची बसही अशीच अंधारातून रस्ता कापत गोव्याहून मुंबईकडे सुसाट निघाली। जगबुडी नदीवरील पुलावर बस असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा गाबा सुटला आणि कठडा तोडून बस नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली। खेळ वर्णा नाक्याजवळ असणाऱ्या जगबुडीच्या पुलावरून ही बस खाली आली। आपण पाहू शकतोय हाच तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि जगबुडी नदीवरचा पूल जिथे अपघात घडलाय तो हाच पूल आहे। आपण परिस्थिती पाहू शकतोय की पुलाचा कठडा तोडून, लोखंडी कठडा तोडून ही बस 150-200 फूट खोल नदीमध्ये कोसळली। बसमध्ये असलेले 50 हून अधिक प्रवासी कोणी गोव्यातून सुटी एन्जॉय करून परत येत होतं तर कोकणातला कोणी चाकरमानी मुंबईत कामावर रुजू होण्यासाठी येत होता। याशिवाय गोव्याहून परतणारे परदेशी पर्यटकही या प्रवाशांमध्ये होते। या रस्त्यावरच्या असंख्य वळणांपैकी एका वळणावर यमदूत आपली वाट पाहत असेल याची यापैकी कोणालाही कल्पना नव्हती। पण काही परदेशी पर्यटकांसह अनेकांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरला। जवळपास 4:15 आज सकाळी ते एक दुर्दैवी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एक अरुंद पूल आहे तिथे खेड जवळ ते नदीचे वर ते जे गाडी आहे ते खाली जाऊन नदीमध्ये पडलेली आहे आणि त्यामध्ये 37 लोक मरण पावलेला आहे। तब्बल 6 तास इथे मदत कार्य सुरू होत। बस पात्रात अशी कोसळली होती की लागलीच प्रवाशांना बाहेर काढणं कठीण होत। अनेक प्रवाशांसाठी ही बस यमदूत ठरली तरी काहींचं नशीब मात्र बलवत्तर ठरलं। मेरा सेठ और 2 आदमी दूसरे हॉस्पिटल में है। अच्छा। मुंबई में जाएगा। अच्छा। वहाँ से 5 GB गाड़ी बैठ गया। अच्छा। और 3:30 गाड़ी पाल्टी खा गया। या बस का ड्राइवर ही बचावला। या भीषण अपघाताने मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक प्रवासाचा मुद्दा पुनः ऐरणीवर आलाय। झी24 तासाठी संदेश सावंत सह भारत गोरेगावकर, खेड। झी24 तास एक पाऊल पुढे।